आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा कारखान्याच्या प्रदूषणाला जनता वैतागली, उग्र आंदोलनाची शक्यता. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली का, केला सवाल. देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा साखर कारखाना रेणुका शुगर युनिट ऊर्जा प्रकल्प प्रदूषणाला आज पूर्ण कंटाळले आहे. ऊर्जा प्रकल्पातून हवा पाणी आणि जमीन प्रदूषण इचलकरंजी शहरात होत आहे आणि या घटनेकडे इचलकरंजी नगरपालिका आणि कबनूर ग्रामपंचायत लक्ष देत नाही. स्थानिक नागरिक आपलं आरोग्य धोक्यात आल्यानं चिंतेत आहेत. को जनरेशन प्रकल्पाच्या बग्याचं लहान कण नागरिकांचे डोळे घालवत आहे. इथल्या एका नागरिकाला अंधत्व निर्माण झालं आहे. बग्या सगळं बग्यास काळं बी पडतंय आणि पांढरं बी पडतंय, डोळ्यात नाही जाते, घरात सगळं बग्यासच पडते आणि काय. तुम्हाला काय व्हावं असं वाटतंय, ह्याला काय करावं असं वाटतंय? त्याची काय तर बंदोबस्ती करायला पाहिजे आणि मग कारखाना चालवायला पाहिजे. होय. मग तुम्हाला आता किती वर्ष झालं इथं तुम्ही राहताय? 25 वर्ष झालं सर आम्ही राहून. 25 वर्ष ही असंच आहे? असंच आहे. तुम्ही काय करायला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं? आम्हाला म्हणायचं की तुमची काय असेल ते तुम्ही त्या भग्याचं बंदोबस्ती करायला पाहिजे आणि मगच चालू करायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं करा की त्याला आम्ही तो सांगू शकणार काय करणार. मग डोळ्याचा खर्च दिला का त्यांनी? कोण देणार? तुम्ही म्हटलं काय माझ्या डोळ्यात? काय सांगायचं, कुणाला म्हणून सांगायचं, आम्हाला काय सांगू नका वाटत त्याने. मग बंद करा म्हणे कारखाना. ते तसं एकटं बोलून चालत नाही सर, इथे सगळेजण आहे की नाही. आता नवीन नवीन वसले आम्ही, 25 वर्षापासून आम्ही इथं राहिलाय. काय की बग्याचं आम्ही तोंडात बी जाते, पोटात बी जाते, अंगावर बी असते. एका डोळ्यात बग्याचा कण गेला, संपूर्ण डोळा खराब झाला तर परिसरातल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत, फुफ्फुस आणि आतड्यांचे विकार या भागात वाढले आहेत. शिवाय या मार्गावरून जी वाहनं येतात त्यांच्या डोळ्यात बग्याचे कण चालल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. जेवण बनवताना वगैरे सगळा त्रास होतोय तुम्हाला त्या बग्याच पासून किंवा त्या बग्याच्या राखेपासून? परत वास येते घाण. दक्षिणेकडे भाग आला का नाही, वारा आला का नाही, पूर्ण आम्हाला जेवण बारीक बारीक ते पडते आणि लांबडे पण पडतात असे. एवढे एवढे मोठे पडतात, मधी चिमणी तेवढी वाढवून घेतली म्हटलं एवढं खरं आणि उलट बघायस पणायचं असं पडत. साखर कारखान्याचे संचालक आणि खासगी मालकांनी कोणतीच उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे पदोपदी मानवी हक्क कायद्याचं उल्लंघन होत आहे. प्रज्ञा भारत गोपाळे. बघ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो, आजी म्हातारे लोकांना त्यांना सगळ्यांना त्रास होतो, याय जायला ते हे होते सगळ्यांना. आणि गाडीतून चालवताना सगळ्यांनी डोळ्यात वगैरे जाते, जेवण करताना पण सगळंच पूर्ण त्रास होतोय, वास पण येतोय. मग जेवण त्याने असं जेवायला असं इच्छा होत नाही. आजीच्या डोळ्याला कधी त्रास झाला? 3-4 वर्ष झाले की 4 वर्ष. महानकर न्यूज साठी इचलकरंजीच्या गंगानगरहून दत्तात्रय कदम.